शिवजयंतीच्या निमित्ताने कॅन्डल फाउंडेशनच्या वतीने सिद्धार्थ गार्डन येथे सेल्फ डिफेन्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. पश्चाताप करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे कधीही योग्य आहे. ह्या म्हणीप्रमाणेच आजच्या काळात स्वतःचे रक्षण करण्याची कला जीवन आवश्यक आहे. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्वतःची रक्षा ही सर्वप्रथम शैक्षणिक गरज झाली आहे. आपल्या शौर्याने इतिहास घडविणारे आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कॅन्डल फाउंडेशनतर्फे स्वरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत कार्यशाळेचे आयोजन विशेषतः वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी करण्यात आले होते. सिद्धार्थ गार्डनमधील हिरवळीवर ही कार्यशाळा घेण्यात आली. असोसिएशन ऑफ मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्सतर्फे डॉक्टर प्रशांत होरशील, नंदू काकडे तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली. या प्रसंगी जागरूकता, खबरदारी तसेच स्वसंरक्षण ह्या वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देण्यात आली. मुलांचा उत्साह आणि आनंद पाहता डॉक्टर प्रशांत यांनी सर्व उपस्थितांना आजीवन मोफत ज्युडो, कराटे आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची हमी दिली. कार्यशाळेला शहरामधील विविध शाळा तसेच अनाथ आश्रमातील मुलींची उपस्थिती होती. लिली आसन संस्थेच्या मुखबधीर मुलींचा उत्साह, शिस्त आणि प्रात्यक्षिक प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमाला नावाजलेले फोटोग्राफर विजय लाकडे आणि सिद्धार्थ गार्डन व्यवस्थापनाचे गोपी किशन चांडक यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी सिद्धार्थ गार्डनचा उपयोग करण्याची परवानगी चांडक यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कॅन्डल फाउंडेशनतर्फे आशा आहे या उपक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. याआधी केक कुकिंग, लिक्विड सोप, हँडमेड ज्वेलरी आदी विषयांवर मोफत कार्यशाळा घेण्यात आली आहे.